नमस्कार सर, नमस्कार। हो तर आम्ही वोरेमाल कंपनीचे प्रतिनिधी असून आम्ही आपल्या कंपनीचे यवर्णचे 999 हे ॲग्रीवर्स प्रोडक्ट धुमळवाडी गावातील किरण माले यांना दिला असून चला आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, आपलं नाव काय? माझं नाव किरण भीमराव महाले। मी या धुमळवाडी गावामध्ये निम्म्या वाटेने शेत केलेला असून तुमच्या कंपनीचं एवरनेचर 999 तुमच्या या शेतीच्या प्रॉडक्टचा मी भरपूर वापर केलेला आहे। तर सर, तुम्ही वापरलं म्हणजे कशा प्रकारे वापरलं पहिल्यांदा? सुरुवातीला मी 4 सरांना ड्रेचिंग मार्फत तुमच्या प्रॉडक्टचा मी वापर केला। हो, त्याच्यामध्ये मला बदल असा दिसून आला, ज्या 4 सरांना मी ड्रेचिंग केलेलं होतं तुमच्या प्रॉडक्टचा वापर करून, त्याच्यामध्ये मला फूट टू हाईट आणि आलेली काळोखी, टोमॅटोच्या झाडाला आलेली तरतरी, तेजी, ह्या पहिल्यांदा मला सगळ्यात पहिल्यांदा फरक जाणवला। अजून त्याच्यानंतर मी दर 12 दिवसाला तुमच्या प्रॉडक्टचा वापर केला तर हळूहळू माझ्या टोमॅटोच्या झाडांची उंची पण वाढत गेली आणि फुटवा पण चांगल्या प्रकारे वाढत गेला। आणि दुसरी गोष्ट म्हणायचं झालं तर टोमॅटोच्या झाडाला चांगल्या प्रकारे तरतरी पण आलेली आहे आणि काळोखी चांगल्या प्रकारे अधिक पहिल्यापेक्षा अधिक आलेली आहे। म्हणजे तुम्ही दर 12 दिवसाला स्प्रे घेतला? हो, 3 स्प्रे झालेले आहेत माझे। तुम्ही त्याला प्रमाण काय घेतलं? प्रमाण मी 15 लिटरला 30 मिली घेतलं होतं। तर अजून तुम्ही काय सांगू शकता या प्रॉडक्ट बद्दल? या प्रॉडक्टबद्दल मी असं सांगू शकेल, जो कोणी याचा वापर करेल हो, त्याचा रासायनिक खतांचा खर्च हा कमी प्रमाणात होईल। म्हणजे तुम्ही रासायनिक खता जरा कमी वापर केला या वर्षी दरवर्षीप्रमाणे? कारण आपण पहिल्यापासून सवय लावून ठेवलेली आहे हो, ना शेताला। म्हणजे आपण शेत जमिनीला पहिल्यापासून रासायनिक खताची सवय लावून ठेवलेली. हो, हो, तर तर मग हे ती जो कमी वापर, कमी करण्यासाठी हो, थोडाफार तरी डोस आपल्याला रासायनिक खतांचा द्यावा लागणार, म्हणजे थोडंफार आपल्याला करायचा डोस पहिल्यांदा, पण थोडासा कमी करायचा, कमी करायचा। दरवर्षी करतो त्याप्रमाणे हो, कमी करायचा. त्याप्रमाणे करून टाकायचं, आणि फवारणी ही प्रत्येक स्टेजला झाली पाहिजे. झालीच पाहिजे। अजून तुम्ही, कारण हे प्रॉडक्ट म्हणजे असं आहे, हे पोषक आहे, हो, हे म्हणजे आपलं कोणत्या प्रकारचं कीटकनाशक नाही जे आहे, आपलं सेंद्रिय आहे. सेंद्रिय कर्ब आहे आणि हे झाडांना ताकद आणण्याचं काम करत असतं। म्हणजे झाडामध्ये ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतं, सफेद मुळांची संख्या वाढवून अन्नद्रव्याचा पुरवठा खेचून घेत असतं, अन्नद्रव्य हे चांगल्या प्रकारे खेचून घेतं, म्हणजे व्हाईट रूट हे वाढतात, म्हणजे त्यांचा ग्रोथ चांगल्या प्रकारे होतो. ग्रोथ चांगल्या प्रकारे होतो आणि सफेद मुळांची संख्या वाढते, हो, म्हणून त्यानंतर, याचा वापर जास्तीत जास्त करावा असं मला म्हणायचं। त्यानंतर तुम्ही याबद्दल शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता या प्रॉडक्टबद्दल? या प्रॉडक्टबद्दल मी एवढंच म्हणेल, ज्या शेतकऱ्याने इथून मागं रासायनिक खत वापरलेलं आहे हो, त्यांनी ह्या प्रॉडक्टचा वापर करून रासायनिक खत हे कमी वापरावं कमी प्रमाणात, वापरावं. हो, तर त्यांना नक्कीच जास्तीत जास्त फायदा होईल आणि शेतकऱ्याच्या मालावर कोणत्याही प्रकारची रोगराई होणार नाही आणि त्याचे नियंत्रण करणेसुद्धा हे सोपं जाईल। म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता शेतकऱ्यांनी जमादमाय रासायनिक खत कमी करावं आणि सेंद्रियकडे जास्त लक्ष द्यावं? लक्ष हां, द्यावं म्हणजे असं मला म्हणजे म्हणायचं। तो आपल्या फायद्यासाठी. हो, तर धन्यवाद भाऊ, वोरीमाईल कंपनी आपले आभारी आहे.